ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीस राज्याचे वनमंत्री तथा शिवसेनेचे नांदेडचे पालक संपर्क मंत्री संजय राठोड उपस्थित होते। यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण आणि हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली। दोन्ही काँग्रेसचे पालकमंत्री शिवसैनिकांचे कामे करीत नसल्याची तक्रार उघडपणे खासदार पाटील यांनी केली। दोन्ही पालकमंत्री शिवसेनेला जिल्हा नियोजन समितीमध्ये योग्य प्रतिनिधित्व देत नसल्याचे पाटील म्हणाले। नांदेड किंवा हिंगोलीचा पालकमंत्री शिवसेनेचा द्यावा अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे। विनंती केली ती म्हटलं संजू भाऊंना माझ्याकडे कुठंतरी द्या, हिंगोलीला द्या, नांदेडला द्या, पालकमंत्री द्या, म्हणजे एक आधार शिवसैनिकांना होईल। आज कदाचित थोडासा उल्लेख झाला, अशोक चव्हाण इथले पालकमंत्री आहेत, ते डीपीडीसी मध्ये योग्य ते प्रतिनिधित्व द्यायला तयार नाहीत। इकडे वर्षा गायकवाड आहेत, त्या प्रतिनिधित्व द्यायला तयार नाहीत। कार्यकर्त्यांनी काम करायचं तर काम कसं करायचं? गाडी जर चालवायची असेल तर गाडीमध्ये कुठेतरी पेट्रोल पाणी टाकल्याशिवाय गाडी चालणार नाही। खरं म्हणजे 25 वर्षानंतर शिवसेना आणि महाआघाडीचं हे सरकार आलेलं आहे। हे सरकार आल्यानंतर शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या सर्वांच्या मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, परंतु महाआघाडीचं सरकार चालवत असताना हिंगोली आणि नांदेड हे दोन्ही जिल्हे काँग्रेसचे इथे पालकमंत्री आहेत आणि दुर्दैवानं ज्या पद्धतीनं कामं व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं कामं होताना दिसत नाही। शिवसैनिकांची मागणी आहे आणि माझीही मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे, आजच आमचे पालक संपर्क मंत्री वनमंत्री माननीय संजूभाऊ राठोड आलेले आहेत आणि आम्ही सगळ्यांनी मागणी केली की दोन्हीपैकी एका जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा हा पालकमंत्री जर असेल तर निश्चित शिवसैनिकांची कामं होण्यासाठी समित्या वाटपाचा विषय आहे, अनेक कामं आहेत, तो DPDC वाटपाचा विषय आहे, तरी कामं होण्यासाठी मदत होईल आणि निश्चितच संजूभाऊ राठोड आमची ही मागणी माननीय उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवतील अशी आमची आशा आहे।